तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव आज नागपूर दौऱ्यावर आहेत. बीआरएस पक्षाचं महाराष्ट्रातलं पहिलं विभागीय कार्यालय आज नागपूरमध्ये सुरू होते. केसीआर यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. तेलंगणा पॅटर्न राबवत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवणार असल्याचं पक्षानं सांगितलं. या कार्यक्रमामध्ये अनेक जणांचे पक्षप्रवेश सुद्धा होणार आहेत. केसीआर साहेबांनी ठरवून विदर्भामध्ये पहिला ऑफिस उघडलेला आहे. या ठिकाणाहून 11 जिल्ह्यामध्ये मधले जे लोक आहेत त्या 11 जिल्ह्यामधल्या लोकांचं काम इथून होईल. लोक येतील, जनतेनं यावं, 24 तास हे ऑफिस खुलं राहील सर्वांसाठी आणि ते प्रश्न सोडवण्याच्यासाठी. आणि विदर्भामधल्या आत्महत्या थांबाव्या, महाराष्ट्रामध्ये एकही आत्महत्या याच्यानंतर होणार नाही यासाठी जनतेनं आम्हाला सहकार्य करावं असं वाटते. थेट जाऊयात नागपूरला. आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्याला बीआरएसच्या या सभेबाबत आणि केसीआर यांच्या दौऱ्याबाबत अपडेट्स देत आहेत. अब की बार किसान सरकारचा नारा देत बीआरएस नमो होम्योपैथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होम्योपैथी आरोग्य संजीवनी म्हणजे भारतीय राष्ट्र समितीचं जे आहे महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन उपराजधानी नागपुरात होते आहे. वर्धा रोडवरील हे कार्यालय आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं हे जे कार्यालय आहे ते सजवण्यात आलेलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्र समितीचे जे आहे पक्ष अध्यक्ष जे आहे केसीआर राव हे आज नागपुरात येणार आहे. 1 वाजताच्या सुमारास ते नागपुरात दाखल होणार आहे. त्यानंतरच या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. सध्या या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. होम हवन पूजा इथे सुरू आहे आणि दुपारी पक्षाचा मेळावा होणार आहे. त्यामध्ये अनेकांचा प्रवेश या केसीआर यांच्या पक्षात होणार आहे. कारण की अनेक पक्षांमधून नाराज असणाऱ्या लोकांकडे लक्ष वेधलेलं आहे. तसंच शेतकऱ्यांना विमा देऊ अशा पद्धतीच्या घोषणा देत किसान सरकारचा नारा देऊन जे आहे केसीआर जे आहे भारतीय राष्ट्र समिती या पक्षात महाराष्ट्रात विस्तार करते आहेत. आणि संघाच्या भूमीत हे जे आहे पहिलं कार्यालय जे आता आज सुरू झालेलं आहे. सध्या या ठिकाणी उद्घाटनाची जी आहे ती जय्यत तयारी केली झाली आहे. होम हवन सुरू आहे आणि दुपारी 1 वाजताच्या सुमारास जे केसीआर नागपुरात दाखल होती त्यानंतर इथे उद्घाटन केलं जाणार आहे. आणि हे पक्ष कार्यालय महाराष्ट्र आणि विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांसाठी खुलं होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील तात्पुरेसह पराग डोबळे, झी मीडिया, नागपूर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.